कृष्ण हनुमंत सगळेच परमात्मा ज्यांना आपण परमात्मा रूपात बघतो, देव रूपात बघतो, यांना जर केवळ तो मंदिरातला मूर्तीतला परमेश्वर म्हणून बघितलं तर ते आणि आपण वेगळे राहतो, वेगळे आपोआप होऊन जातो. आणि मग ते वेगळे पण आपल्याला त्यांच्याशी जोडूच देत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की ते होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, हनुमंत राय तर चिरंजीव आहेत, ते सदा सर्वदा राहणार आहेत. पण तेच नाही, सगळेच देव जे आहेत ना, मूर्ती रूप हे सुरुवात आहे आणि त्या मूर्तीकडनं अमूर्त तत्वाकडे जाणं हा प्रवास आहे. आणि ज्ञानयोगाच्या माध्यमातून आपण ते थोडं थोडं का होईना अनुभवतोय. तर हनुमंत काय आहे, बजरंग बली काय आहे? तर बजरंग बली एक तत्व आहे. तत्व म्हणजे समजतंय का? जे सगळीकडे आहे. जर मी मूर्तीतला हनुमंत पाहिला तर मला असं वाटेल ते हनुमान, नमस्कार केला निघाले, शनिवारी नारळ फोडलं झालं, चांगलं झालं पाहिजे. तत्वाचा अर्थ आहे की त्या मूर्तीच्या मधली ती जी ऊर्जा आहे, ती जी शक्ती आहे, ती शक्ती, ते तत्व आणि तुम्ही एकच आहात. कळतंय का? हे जे मारुती स्तोत्र आज आपण घेणार आहोत हे कशासाठी आहे? की तसं जर पाहिलं तर मग आपण असं समजून घेऊ की समर्थ रामदासांनी मारुती रायांचं हे जे वर्णन केलं हे त्यांचं वर्णन आहे. आणि ते जर का समजा बोललं, हे सुद्धा का बोलायचं? खरं तर त्यांनी 15 ओळींच लिहिलेलं होतं, याच्यात 17वी ओळ तर 16वी ओळ तर ते आहे की काय आहे काय होतं हे धरा 15 श्लोके. पण ही जी ओळ आहे ना, ही आपल्यासारख्या लोकांनी टाकली कि कशासाठी म्हणायचं? हे जर म्हटलं तर धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समस्त ही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया, याच्यासाठी म्हणा फलश्रुती. हे आपण टाकलेलं आहे, ऍक्च्युली हे याच्यासाठी नाहीये. भीमरूपी महारुद्रा हे जे मारुती स्तोत्र आहे हे कशासाठी आहे? स्वतःला पाहणं, आरशात पाहणं. आणि हे झाल्याच्या नंतर मी खूप सुंदर क्रिया पण याच्यावरतीच घेणार आहे, ज्याच्यातून तुमची शक्तीच एकदम असं वाटेल की मी सुद्धा मारुती रायासारखा आता बस सूर्याला पकडायला आता निघालेलो आहे. तर याच्यातली एक एक ओळ, एक एक शब्द हा जो मी सांगतोय तो केवळ मारुती रायांसाठी आहे का? तो कशासाठी आहे? तो ते तत्व तुमच्या मध्ये आहे आणि तुम्ही ते आहात याची जाणीव करून घेण्यासाठी. सोबत आहात ना? जसं लहान मुलांना आपण ती गोष्ट सांगतो की एका सेहिनीला 2 पिल्ल होते, छोटे छोटे. आता ते 2 पिल्ल सिहीन घेऊन निघाली आणि निघाल्याच्या नंतर तिला ते बकऱ्यांचा जो कळप होता त्या कळपामध्ये तिने हल्ला केला, लेकर पण गेले तिथं. आणि नेमकं तो बकऱ्यांचा मालक आला, लोक आले, त्यांनी त्या लोकांना बघून ती सिहीन घाबरली आणि ती पळाली, त्याच्या पाठीमागे लेकरही आले असं तिला वाटलं. पण नेमकं एकच लेकरू आलो, एक राहिलं बकऱ्यांच्या कळपात. सिहीन बिचारी चिंतित की आता लेकरू कुठे हरवलं असेल, मेले मे बिछडे होय तो बच्चे भाई करण अर्जुन. मग आता झालं असं की सिंहिणीच्या सोबत जे पिल्लू राहिलं ते सिंहासारखं वागायला लागलं. आता हे बकऱ्यांच्या कळपात राहून 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 ते बकऱ्यासारखंच बोलायला लागलं, बकऱ्यांसारखंच राहायला लागलं. त्याला असं वाटलं की अरे मी तर बकरीच. नेमकं काही वर्षाच्या नंतर तेच सिंहाचं पिल्लू जे सिंहिणी सोबत राहायचं, जे मोठं झालं, ते त्याच बकऱ्यांच्या कळपात पुन्हा हल्ला करायला आलं. आणि ते बकरीला पकडणार, त्याला दिसलं की अरे हा सिंह बकऱ्यांच्या कळपात आहे, त्याला पण आठवलं
की मम्मीने सांगितलं होतं मॉमनी की तुझा एक भाऊ हरवलेला आहे बकऱ्यांच्या कळपात, हा तोच तर नाहीये. मग लगेच त्याच्या लक्षात आलं की अरे हा हा माझ्यासारखाच दिसतो, मेले मे बिछडे हुए दो जुडे जुडवा बच्चे. तर त्याने त्याला पकडलं भावाला. आता जसं भावाला पकडलं त्या सिंहिणी सोबत राहणाऱ्या पिल्लानी, तसं तो करायला लागला मला पकडू नको, मला मारू नको, मला मारू नको. तो म्हणे अरे मी तुला कसं मारू शकेल दोस्ता, तू तर माझा भाऊ आहे. अरे भावा दोस्ता, तू तर माझा दोस्त आहे, तू तर माझा भाऊ आहे. तो म्हणतो नाही 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 मी बकरी आहे, मी बकरी आहे. अरे बाबा असं नाहीये, तू सिंह आहे सिंह. पण जरी तो सिंह होता तरी बकऱ्यांच्या कळपात राहून राहून त्या सगळ्या सिंहांना काय वाटत होत, मी कोण आहे बकरी आहेत कोण सिंह बकऱ्यांच्या कळपात राहून मी कोण आहे बकरी. नाही नाही म्हणतो नाही तू मला माहिती गोड गोड बोलून तुम्हाला खाऊन टाकणार खाऊन टाकणार. अरे बाबा तू आमच्या सारखाच आहे. तो म्हणतो नाही म्हणजे खोटं वाटलं, एक काम कर मारे चल मी जसा डरकाळी फोडतो तर तू पण डरकाळी फोडून बघ. लगेच ते सिंहिणी सोबत राहणार पिल्ल म्हणतात चल कर लगेच. तो म्हणतो ठीक आहे मी पण प्रयत्न करून बघतो. मॅ सवय लागली होती ना. तो म्हणतो नाही बघ माझा आवाज तसा आहे. म्हणजे तो तुझा मूळ आवाज नाहीये. अरे तू बकरी नाहीये आता तरी सिंह हो. मग तो म्हणतो ठीक आहे मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो पुन्हा एकदा प्रयत्न करतो. तो म्हणतो चल कर. तो म्हणतो ओके आता यस 100%. मॅ आता एवढ्या वर्षाची घाबरण्याची सवय ते तर तसंच राहणार ना. गुरु सांगतात अरे तुम्ही सिंह आहे सिंह आहे सिंह आहे, तुम्ही घाबरू नका, भीती सोडून द्या, टेन्शन सोडून द्या, तुम्ही प्रत्येक सिच्युएशन हॅन्डल करू शकतात. पण आपण काय करतो मी तर बकरी मी तर छोटासा नन्नासा प्यारासा बच्चा हूं बस. त्यानंतर याला असं नाही कळणार. ते म्हणतात चल इकडे माझ्यासोबत नाही तुझं खाऊन टाकेल. तू म्हणतोय ना चल चल आता तुझं मूळ स्वरूप दाखवतो म्हणे. नाही काय करत म्हणे ते विहीर डोकावून बघ. नाही रे बाबा तू ढकलून देशील. अरे बाबा मी बाजूला उभा राहतो ढकलून बघ, तू तिथं वाकून बघ. मग ते बघत बघ जशी मला आयाळ आहे तशीच तुला आहे का म्हणे आहे. जसे माझे दात आहे तसे तुझे आहे का म्हणे आहे. जसे माझे नखेत आहे का. आता कळालं का तू मेले मी बिछडा हुआ मेरा भाई था. हो यार भावा तू माझी ओळख करून दिली यार. आणि दुसऱ्याने सांगून त्याला कळालं नाही पण ज्यावेळेस त्याने त्याचं प्रतिबिंब बघितलं मग आतून आवाज आला घरी गेले की पुन्हा बाहेर तो शेर बन गए भैया पर घर पे जाने के बाद तुम्हीच सांगा आवाज कसा असतो बारे भो सांगण्याचा उद्देश हा हे बघा ना इतकं छान सगळेजण हसताय तरी काही काही लोक प्लेन चेहरा करून त्यात माऊलीचे जोक काय आहे असत. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जसं त्याला कळालं त्यांनी प्रतिबिंब पाहिलं आणि ते प्रतिबिंब पाहिल्याच्या नंतर त्याला कळालं काय की अरे यार मी तर बकरी समजत होतो स्वतःला पण ऍक्च्युअली मी कोण आहे सिंह आहे. तसंच हे मारुती स्तोत्र कशासाठी ते शनिवारी जायचं नारळ फोडायचं आणि मारुतीच्या समोर झालं की मग मारुती रक्षण कर असं नाहीये. तुम्हीच मारुती तत्व तुमच्यातच आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये ऑफिसमध्ये जीवनामध्ये आलेले सिच्युएशन जर ही जाणीव तुमच्यात झाली ना ताकदच केवढी येईल बघा. त्या शब्दांमध्येच ताकद आहे. कुणी देवाला मानून म्हणतात भीती वाटायला लागली ते आपोआप येतो भीमरूपी महारुद्र आपले एक साधक तर बायको समोर बायको समोर आली भीमरूपी नाव कोण नाही ते सांगणार नाही कारण सगळेच एकमेकांकडे संशय तर हे काय आहे आपलं मूळ स्वरूप आहे आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये कुठल्याही
कुठलाही प्रसंग आयुष्यात घडला तर पहिल्यांदा जाणीव करून घ्यायची. आपण बघूयात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. किती गोड शब्द आहेत ना, किती छान वाटत. आणि तुम्ही जी उपासना करतात तसे तुम्ही होतात. तुम्ही बघा, ते जे स्मशानात राहणारे अघोरी लोक आहेत, अघोरी लोक, अघोरी ते तसेच होतात, त्यांचे चेहरे तसेच होतात. तुम्ही रामाची भक्ती करणारे बघा, ते तसे असतात. कृष्णाची भक्ती करणारे आनंदी असतात. काली मातेची भक्ती करणारे तसेच, महादेवाची सेवा करणार. तुम्ही बघा, आणि हनुमंताची सेवा करणार, बिनदास निर्दास जय हनुमान या शब्दातच कसं ताकद आहे बघा. या सगळ्याच देवदेवतांचे तत्व तुमच्यात सुद्धा आहे. मग हे काय आहे? भीमरूपी महारुद्र. भीमरूपी, भीम हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये भीमरूपी, भीम म्हणजे कसं, महा खतरनाक, भयंकर, प्रचंड, बलाढ्य, मोठ, अकरा विक्रळ नाही, भयानक. आपण मराठीत म्हणतो ना, कसलं भयानक सुंदर आहे रे, कसलं, बापरे मला तर असं भयान होऊन गेलो बाबा, एवढं जबरदस्त होत ना, आर 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 खतरनाक. समजतंय का? तसेच तुम्ही आहात, तीच ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही आणि मी सुद्धा कोण आहोत? भीमरूपी आहोत. छोट्या छोट्या प्रसंगांना घाबरून जायला, छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये हात बल होयला, आणि छोट्या छोट्या प्रसंगात लगेच हात टेकून हार मानायला तुम्ही काय साधे सुधे लोक आहेत? नाही. अरे तुम्ही तर भीमरूप आहात, फक्त त्या बकऱ्यांनी एकदा वाकून पाहिलं पाहिजे. तुम्ही कोण आहात? आणि वेळोवेळी तुमच्या आयुष्यात आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्याकडनं सॉल्व्ह झालेले आहेत ना, yes. तरी सुद्धा तुम्ही बघत नाही. काय प्रॉब्लेम आहे लेकराला? तुम्ही बघा, लहान लेकराला काय प्रॉब्लेम असेल? माझं खेळणं दुसऱ्याने घेतलं, त्याच्यासाठी सुद्धा ते रडत. मोठे झालं तरी तेच खेळ सुरू आहे. माझं घर भावानी घेतलं, मला जशी साडी दिली ना, तिला किती छान साडी दिली बघा ना, उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी. विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम असतात? मार्क्स कमी पडले, जॉबला काहीतरी नीट मला जॉबच नाहीये, समाधानी सॅटिस्फॅक्शनच मला मिळत नाही त्या जॉब मधून, किंवा माझं लग्नच होत नाही, किंवा जिच्याशी झालं तिच्याशी करायचंच नव्हतं. हेच तर प्रॉब्लेम आहे ना. किंवा घरामध्ये मी छोटा आहे तर माझं कुणी ऐकतच नाही, मला सगळ्यांचं ऐकावं लागतं, मला एक गोष्ट करायची असते पण ते मात्र मला करूच देत नाही. आता याच्यात हार मानायला तुम्ही काय करून घेतलेलं आहे? तुम्ही त्या रहाट गाड्यामध्ये संसाराच्या इतके गुंतून घेतले की तुम्ही हा प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करू शकतात. बस चालत राहा, चालत राहा, चालत राहा, तुम्ही बरोबर पोहोचताल ना. कधी ना कधी ते होईल. म्हणून कोणताही प्रॉब्लेम आल्याच्या नंतर पहिल्यांदा ही जाणीव सतत मनात ठेवा की मी कोण आहे? भीमरूपी भीमरूपी वज्र. दुसरं कोण आहे? महारुद्र. महारुद्र शंकराला म्हटलेले. मग तुम्ही सुद्धा शिवाचाच अवतार आहात. हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये ज्याला आपण जीव म्हणतो, काय आहे तोपर्यंत शरीर चालेल, शिव शक्ती आहे. आणि शिव म्हणजे काय? शांत. वाव, सुंदर. शांत सुंदर शक्ती तुमच्या मधून वाहते आहे. ध्यान शिबिर, सत्संग, प्राणायाम, छोट्या छोट्या गोष्टी, निसर्ग हा आरसा आहे. हे ऐकता ऐकता सुद्धा जर तुम्ही माऊलीजी बोलतायत आणि तुम्ही काहीतरी ऐकायचंय त्या माऊली बाबाचं आहेच शिबिर म्हणून आपण ऐकतोय या भावनेतून ऐकलं, तर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये भिंत राहील आणि त्या भिंतीमुळे हे शब्द तुम्ही माऊलीचे शब्द समजताल,
पण जर तुम्ही जोडल्या गेले तर तुमच्या ऐकता ऐकताच अंगात एनर्जी येईल, ताकद येईल, आणि तुम्हाला कळलं अरे यार टेन्शन घ्यायची काय गरज आहे, मी तर महारुद्र आहे. कारण हनुमंत काय सांगितलं, मी काय आहे तत्व आहे, हनुमंत काय आहे शक्ती आहे, हनुमंत एक ऊर्जा आहे आणि ती कशी आहे चिरंजीव आहे, ती सदा सर्वदा कायम राहणार आहे, ती तुमच्या सोबत आहे, तुम्ही त्याच्या सोबत आहे का बघ. मग एवढं सगळं आहे, एवढं सगळं आहे तो वाईट का होतो तुम्ही सांगा. इतकं सगळं होतं, एक कटिंगवाला दाढीच्या दुकानावाला आला माझ्याकडे, एवढे तुमचे शिबिर आहेत, तुमचे तुमच्या शिबिरात एवढ्या लोकांनी शिबिर केलं, ते तर दारू पित आहे, तुमच्या शिबिराचा फायदाच काय. म्हटलं थोडं पुढं चल, तिथे असे केस वाढलेलं आणि दाढी वाढलेला माणूस होता. म्हटलं एवढं तुझं कटिंगचं दुकान आहे, वाढलेले केस वाढलेले दाढी तुझ्या दुकानाचा फायदाच काय. म्हटलं तो माझ्या दुकानात येतच नाही ना, म्हटलं मग तो सुद्धा माझ्या शिबिरात येतच नाही. कठीण करून जाते कळायला का. सगळं आहे, एनर्जी आहे, तुम्ही जाताय का तिथे, तुम्ही वापरतायत का ते, तुम्ही आचरणात आणतायत का ते, तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला पाहिलंय का, ओळखलंय का खरंच तुम्ही कोण आहात. कोण आहात तुम्ही? भीमरूपी शक्तिशाली आहात, महारुद्रा भोले शंकराचा अवतार आणि भोले शंकराचा अवतार केवळ ध्यानस्थ नाहीये तर डोक्यातून गंगा वाहते म्हणजे डोकं शांत आहे. चंद्रकोर आहे म्हणजे शीतलता आहे. पण जर कोणी काही केलं तर गळ्यात नागोबा आहे आणि हातात त्रिशूळ आहे. नीट राहायच. पण एवढं सगळं असताना सुद्धा अडकलेलं कशातच नाही, भस्म लावलेलं आहे स्मशानात राहतोय, कशातच अडकणार नाही, माझे माझे काम करत राहील. हे तुम्ही आहेत, त्याचं रूप बघू नका. आणि खरंच असं नाहीये का, इतके प्रसंग आयुष्यात आले, तुम्ही एखाद्या गोष्ट पकडून ठेवायची म्हटलं तरी सुद्धा नाही पकडून ठेवू शकत, तुम्ही सुटतायत ना त्याच्यातून. एक जण म्हणे माऊली आयुष्यातले सगळे प्रसंग लक्षात राहिले तर किती सुंदर होईल ना. म्हटलं सुंदर नाही, नरक होईल. विस्मरण हे दिनगी आहे माणसाला दिलेली. मागच्या जन्मीच, अरे म्हटलं ह्याच जन्मीच तू काय काय पकडून ठेवलेलं आहे. तो मागच्या जन्मीच बघ ना काय, ते जर आठवलं असत तर काय झालं असत. कळतय का? भीमरूपी हे ऐकतानाच किती छान वाटतं ना. अरे मी शक्तिशाली पण आहे पण मी भोले शंकराचा अवतार आहे, मग मला कशाला घाबरायची भीती, घाबरायची काय गरज. हे ऐकता ऐकताच आपल्या आत ती एनर्जी येत आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वज्र. ज्या वेळेला जन्म झाला मारुती रायांचा ती कथा आहे. सूर्याकडे ते जाऊ लागले, सूर्याकडे जाताना असं वाटलं की आता गेलतो की काय, तर इंद्राचं जे सगळ्यात मोठं अस्त्र आहे ज्याला कोणी वाचूच शकत नाही ते त्यांनी फेकलं आणि हनुवटीला लागलं. मग वरुण पुत्र असं आपण म्हणतो आणि मग वरुण देवाला माझ्या हनुमंताला कसं काय मारलं असं ज्या वेळेला त्याला तो चिडला, वाऱ्याचं वाहन थांबलं, हे कथा आहेत. मग सगळे देव शरण आले आणि मग हनुमंताला वर दिला वज्र हनुमान, कि तुझ्यावर इथून पुढे वज्राचा सुद्धा परिणाम होणार नाही एवढा तू मजबूत आहे. आयुष्यातल्या सिच्युएशनचा परिणाम होऊ द्यायचा की नाही होऊ द्यायचा हे तुम्ही ठरवायचं. तो परिणाम होऊ दिला तर सिच्युएशन तुम्हाला गिळून टाकेल, तो परिणाम नाही होऊ दिला तर सिच्युएशन मधून तुम्ही आरामात पार जाताल. सिच्युएशन कुठलीही असो द्या तुम्हाला फरक नाही पडणार. फरक कशाचा माहितीये का? जाणीवेचा आहे. ध्यान शिबिर काय करतं, तुमची जाणीव हळूहळू वाढवत. पंढरपूरला जर कैकडी महाराजाचं मठ पाहिलं असेल तुम्ही, तुम्ही ज्या वेळेला 2 वर्षाचा होतो तिथे गेलो, माहितीये का मगरीच्या तोंडातून जायचं
आणि शेपटीतून निघायचं. त्यावेळेस जाणीव माझी कमी होत, मी 2 वर्षाचा होतो, आई बाबा माझे घेऊन जावं लागले की मी पळून जायचो. ते घेऊन जावं लागले मी पळून, इतका थया त्या ठिकाणी इतका रडायला लागला का बरं, मगर मला खाऊन टाकी. पण आज मला तसं काही वाटेल का? कारण मला कळालं, अरे ती मगर नाहीये, ते मगरीसारखं आहे, तोंड आहे, तिचं दायचं आहे, त्याच्यात सुंदर सुंदर तो मठ आहे, खूप काही बघण्यासारखं आहे. पण हे आज कळालं, शरीर 2 वर्षाचं होतं, जाणीव कमी होती, शरीर वाढलं, जाणीव वाढली, बरोबर. ध्यान शिबिर केलेलं नव्हतं, छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचे कारण जाणीव नव्हती. सिच्युएशन मध्ये घुसून जायचे, तुमचा परिणाम त्याच्यावरती व्हायचा. ध्यान शिबिर केल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे? ध्यान शिबिर झाल्याच्या नंतर जाणीव व्हायला पाहिजे की अरे मी हनुमंतासारखं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आघात माझ्यावर नाही होणार. उलट हे सगळे अनुभव, हे सगळ्या गोष्टी माणसाला मजबूत बनवतात. तुम्ही बघा, झोपडपट्टीतलं पोरग आणि ट्रेनिंग लावून केलं एखादं पोरग, कुठली एखादी गोष्ट असेल, समजा पळायचं असेल, कुस्ती असेल, कराटे असेल, झोपडपट्टीत ते जे टक्के टोनपे खाऊन ज्याला खाण्याचीच मारामार आहे, असं पोरग जर बघितलं आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे आणि ते ड्रेस ब्रेस घालून सगळं तिथं शिकायला जात, दोघांची जर स्पर्धा लावली ना, त्याच्यात जास्त ताकद आहे. का बरं? त्या परिस्थितीने त्याला शिकवलेलं आहे. तुम्ही कुठलेही धावपटू बघा ना, हिमा दास तुम्ही बघा, खायलाही काही नव्हतं. कुठलेही बघा ना तुम्ही, हे रनर तुम्ही बघा, गरीब घराण्यातले, कारण परिस्थिती शिकवते. पळ परिस्थिती शिकवते, मजबूत बन. साधा आपलंच आपल्याच वयाचे तुम्ही बघा ना, आपल्या वयाचे बघा, आपण लहान असताना आपल्या आई बाबांनी ज्या पद्धतीने आपल्याला वाढवलं, आपण मजबूत होतो. आज आपण पालक झाल्याच्या नंतर आपली परिस्थिती अशी झाली, आपल्याला इतकी भीती वाटते. हा त्या जनरेशनचा गॅप म्हणाव का काय, जनरेशनचे ती आहे काय काही माहिती नाही, पण आपण आपल्या लेकराला एवढं जपून ठेवतो, एवढं जपून ठेवतो की आपण त्यांच्या वयाच्या असताना जी समज आपल्याला होती ती नाही, का बरं? आपण त्यांना काही करूच देत नाही. आपल्याला माहिती, चल निघ रे, चल जाय जाय तुझं तू शाळेत. आता शाळेसाठी बस आहे तरी बसच्या ठिकाणी घ्यायला जावं लागत, बरोबर आहे. ही परिस्थिती काय करते माहितीये का, तुम्हाला मजबूत बनवते. मग तुमच्यावरती काही प्रसंग आला, बायकोवरती आला, तुम्ही सपोर्ट करा, लढू द्या ना त्यांना. मुलांवरती काही प्रसंग आला, तुम्ही सपोर्ट करा, लढू द्या ना त्यांना. आई बाबांवरती काही झालं, सपोर्ट करा, पण त्यांना लढू द्या ना. पण लढण्याने कसं होतं? वज्र हनुमान मारुती, तुम्ही कोण आहात? मारुती सारखं वज्राचा सुद्धा आघात सहन करणारे तुम्ही आहात. आपल्या सिच्युएशनला बघायचं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन. वनारी, वनारी हा शब्द एका प्रसंगासाठी आहे, ज्या वेळेला सीतेला अशोकवनात ठेवलेलं होतं, रावणाला कळालं पाहिजे की आपण आया आहे, त्यावेळेला त्यांनी त्या वनाचा विध्वंस केला होता. याचा अर्थ मारुती राय सगळ्याच वनांचा विध्वंस करायचे असं नाही, पण समोरच्या शत्रूला कळालं पाहिजे की हा किती ताकदवान आहे, याच्यासाठी त्या वनाचा विध्वंस केला होता. ते आहे वनारी अंजनी सुता, अंजनी मातेचा पुत्र रामदूता. रामाचा कोण होता? तो दूत होता. तुम्ही सुद्धा कोण आहेत? रामाचेच दूत आहेत. मग कसं राहायला पाहिजे तुम्ही बघा, पण तुम्ही कसे आहात? रामाचे दूत आहात. प्रभंजना, प्रभंजना म्हणजे सोसाट्याचा वारा, प्रभंजन म्हणजे वादळ. नुसतं वावटळ नाही, वावटळ येतं आणि निघून जातो, जोरदार वारा. एवढे ताकदवान आहात, एवढे शक्तिशाली आहात, तुम्ही काहीही करू शकता. आणि ऍक्च्युली असंच आहे, मी या प्रसंगांमधून, मी माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींमधून, मी छोट्या छोट्या गोष्टींमधून बाहेर पडू शकतो असं ज्या वेळेला मला वाटतं, त्यावेळेला ती परिस्थिती माझ्यावर तेवढा परिणाम करत नाही, कारण या विश्वातली एनर्जी तेवढी माझ्यामध्ये आहे. पण जर माझ्यामध्ये असं असेल की बापरे आता मी हे हँडलच करू शकत नाही, हातपाय टेकले बस तिथंच सगळं संपतं, कारण तो सुद्धा फॉर्च्युन फेवरच ब्रेव, परमेश्वर सुद्धा त्यांनाच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. आणि तुम्ही तो कोण आहेत? भणणारा वारा, सोसाट्याचा वारा,
वादळ आहे, संकट आलं, तुम्ही वादळ बना, ते संकट कुठल्या कुठं फेकलं जाईल. काही काही लोकांना झोपेचं असं वादळ आलेलं आता की मी तुमच्याशी बोलतोय पण तुमच्यापैकी अनेक लोक मागे तिकडे मस्त झोपलेले आहेत. त्यांना माऊलीचे शब्द असं 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 आहे ते प्रभंजन असे येते की माऊलीचे शब्द कुठल्या कुठे फेकून वादळ, झोपेच वादळ. आणि हे मी आहे भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी बाहुबलीचा बाप. यस महाबली प्रचंड ताकदवान प्राणदाता सकळा उठवी बळी प्राण देणारा. पण तो कसा आहे, केवळ मूर्तीत नाही सकळा उठवी बळी. रात्री झोपल्याच्या नंतर तुम्हाला कोण उठवतो? ईश्वर देव. तुम्ही जर झोपले तर तुम्ही झोपल्याच्या नंतर तुमच्यासाठी श्वास कोण घेत? परमेश्वरच घेतो ना. गाढ झोपेमध्ये सगळंच विसरून जातो ना आपण, श्वास कसा सुरू आहे, मी कुठे घेतोय श्वास? तर सकाळी उठवी बळे, सकाळी सकाळी सगळ्यांना उठवणारा, झोपेतून जागी करणारा जो प्राण आहे ना, तो प्राणदाता मारुती राय आहे. तो प्राण नसेल तर तुम्ही उठणारच नाही. झोपेतच गत प्राण झाला. गत प्राण हा शब्दातच काय आहे, गत होता प्राण आता गेला. किती छान अर्थ आहे, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी. पण तो प्राण कसा आहे माहिती, सौख्यकारी बळे, म्हणजे उठवी बळे, सगळ्यांना उठवणारा, बळ देणारा, उठवून बळ देणारा, सौख्यकारी, दुःख सौख्यकारी, सुखदायक. पण नुसतंच सुख दिलं पण दुःख आहेत ना सोबत, म्हणून हा कसा आहे, तो सुख तर देतोच पण जे दुःख आहे ना ते सुद्धा हरण करून टाकतो. दुःख हारी तो दुःख सगळं घेऊन टाकतो. पण तो कसा आहे माहितीये, धूर्त वैष्णव गायका, वैष्णव विष्णूंचा दास. गायका, गायका हा शब्द ज्या वेळेला सीतेला पाहायला मारुती राय गेलेले होते त्यावेळेला सीतेला कळालं पाहिजे की रामदूत आलेला आहे, रामाकडनं कोणीतरी आलेला आहे. म्हणून हनुमंतांनी काय केलं, पहिल्यांदा रामासाठीचे गोड गोड गाणे म्हटले, खूप गोड आवाजात गाणे म्हटले. आणि मग सीतेलाच वाटलं, अरे रामाची स्तुती करणार इथं कोण आहे, रामदूत तर नाहीये. कारण ती सिच्युएशन अशी होती की कुणावरतीच विश्वास ठेवू शकत नव्हता, रावण तर मायावी होता, तोच तर नाही आला. मग त्यावेळेला रामाचे जे गाणे म्हटले ते आहे विष्णू गायका, वैष्णव म्हणजे विष्णूचा दास, वैष्णव म्हणजे भक्ती करणार. वैष्णव म्हणजे एका शब्दात सांगायचं असेल तर भक्त कृष्ण. पण तो भक्त कसा आहे, कसं पाहिजे, वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई. वैष्णवचा अर्थ काय, असा व्यक्ती की त्यालाच वैष्णव म्हणतात ज्याला दुसऱ्याच दुःख सुद्धा आपलं वाटतं आणि ज्याला असं वाटतं या जगातले सगळे लोक चांगले राहायला पाहिजे, मी एकटाच नाही माझ्या आधी सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे, हवते सर्वांना मिळू दे, मला जे हवते सर्वांना मिळू दे, माझ्या आधी सर्वांचं
वैष्णव पण मग वैष्णव म्हणजे भक्त मग भक्त म्हटल्यावर कसं वाटतं बावळटे मेंगळटे भक्त आहे नुसतं हा जय गुरुदेव जय गुरुदेव असं नाहीये या जगामध्ये जर राहायचं असेल ना तर मारुती राय सारखं धूर्त राहावं लागतं धूर्त म्हणजे कावेबाज नाही कपटी नाही धूर्त म्हणजे हुशार कॉमन सेन्स कळतं का चालाक अक्कल गहाण न ठेवता ती अक्कल योग्य ठिकाणी वापरून चांगल्या सोबत चांगलंच वाईटासोबतही चांगलं पण दुसरा तुमचा वाईट करतोय हा देवाची कृपा असं आहे का मग कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं महाराणा प्रतापांनी काय केलं शूरवीर सगळ्या लोकांनी काय केलं ते सगळे कसे होते धूर्त वैष्णव गायक बरोबर मरेल पळेल हा काय करायचा कोणी टपली मारून गेला हा चला हा इकडे हा आता इकडे चल आणि ऍक्च्युअली असंच आहे ना तुम्हाला जर जीवन आनंदात जगायचं चांगल्या माणसाला सगळ्यात जास्त त्रास देणारे लोक असतात आणि त्याला त्रासही होतो एखादा असलच गुंड त्याला कोणी नादीच लागत नाही त्याच्या चांगला माणूस असेल त्याला कुणीही त्रास देत चांगलं कार्य करायला लागलं तुम्हाला त्रास देत मग त्या ठिकाणी तुम्ही जे तुम्हाला शत्रू म्हणून त्रास देणारे लोक आहे त्यांचा निपात करण्यासाठी सुद्धा तुम्ही चाणाक्ष पाहिजे धूर्ताचा अर्थ काय चाणाक्ष तुम्ही हुशार पाहिजे तुम्ही ताकदवान तर आहेतच पण तुम्ही ताकदवान आहे तुमचं डोकं इथं आहे तर त्या ताकदीचा काहीच अर्थ नाही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा त्याचा अर्थ आहे किती सुंदर ओळ महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दुर्लभ वैष्णवायका दीनानाथारी रूपा सुंदर जगनाथा दीनानाथा ते तत्व हनुमंताचं कसं आहे दीनानाथा दीनांचा नाथ जे दीन दुबळे लोक आहेत त्यांचा नाथ म्हणजे धावा करा तो येईल असा आहे का नाही तुमच्या ताकद आहे तुमच्या तुम्ही दीनवाने नाहीये हे आता स्वतःला सांगा कोणीतरी येणार नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही धावा केला का कुठून येईल तो पहिल्यांदा म्हणा कि मीच तो दीनानाथ आहे मीच दीनांचा नाथ आहे मग तो तुमच्यातून येईल कसा येईल विचारांच्या रूपाने येईल कृतीच्या रूपाने येईल काहीतरी ऍक्शनच्या रूपाने येईल बरोबर आहे का दीनानाथ आणि कसा आहे तो हरी रूपा हरी परमेश्वर हरी हरण करणारा हरी संकटातून तारणारा तसा तो आहे आणि तशीच तुम्ही आहेत कारण तुम्हीच हरी आहेत ना शिबिराच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळ्या प्रसंगामध्ये बघितलेलं सुद्धा बघितलंय पण तो कसा आहे सुंदरा जगदंतरा तो सुंदर तुम्ही शरीराच्या पलीकडे जा आणि बघा स्वतःला तुम्ही सुंदर जगदंतरा तो जगात आहे पण अंतर ठेवून अलिप्त आहे तो कशा ते अडकत नाही तो सेवा केली तर माझं नाव लि दीनानाथ आहे ना मी तर पत्रिकेवर माझं व्यवस्थापक म्हणून नाव लि असं आहे का नाही कर्म केलं चांगलं सोडून दिलं नेकी कर अरे तर ती समजून घेतलं पाहिजे गुरुजीला एक तर हिंदी कळत नाही मी सांगितलं नेकी कर कुवे मिळाल नेकी कर कुवे मिळाल चांगले काम कर सोडून दे गुरुजी गेले जेलमध्ये जेलमध्ये गेल्याच्या नंतर मी गुरुजीला म्हटलं गुरुजी काय केलं म्हणजे तुमच्यामुळे झालं माऊली काय झालं म्हणजे एक आंधळी बाई होती तिला रस्ता ओलवून द्यायचा होता तुम्ही सांगितलं नेकी कर नेक काम करो चांगलं काम करा मी तिला घेऊन ते रस्ता ओलांडून दिला पण नंतर पूर्ण करणं गरजेचं कोळी म्हणाल मी तिला विहिर पूर्ण परफेक्ट साधक मी तुमचा तर याचा अर्थ काय आहे की कर्म करत राहा काम करत राहा चांगले काम करत राहा दीनानाथ बना हरिरूप बना सुंदर बना पण अंतर ठेवा अडकू नका भटकू नका जो अटकला तो
भटकला भटकला तो सटकला आणि सटकला क्या पटला. दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदाता पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना हंता नाश करणारा. पाताळ देवता हे एका विशिष्ट प्रसंगासाठी आहे. राम रावणाचं ज्या वेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला असं होतं, त्यावेळेला तत्व पाळायचे लोक की दिवसाच लढायचं आणि रात्री नाही लढायचं, पण तरी सुद्धा जागरूक राहायला पाहिजे. मग हनुमंत जागरूक होता, पण हनुमंत जरी जागरूक होता पहारा देत होता, ते एक दिवशी त्यांना कळलं की राम आणि राम आणि लक्ष्मण गायब झाले. गायब कुठे झाले? तर पाताळातला जे दोन राक्षस होते अहिरावण आणि महिरावण या दोघांनी राम लक्ष्मणाला बेशुद्ध करून पाताळात घेऊन गेले. मग हनुमंत राय तिथे गेले, पाताळ देवता हंता त्या अहिरावण आणि महिरावण या दोन पाताळातल्या देवाला या राक्षसांना दानवाला त्यांनी हंता काय केलं, नाश केला, मारून टाकलं. त्याच्यासाठी ते आहे हा शब्द भव्य सिंदूर लेपना. सिंदूर शेंदूर, शेंदूर काय आहे, कशाचं लक्षण आहे, शूर. शेंदूर म्हणजे त्याग, शेंदूर म्हणजे वीरभाव, शेंदूर म्हणजे रक्षण करणार. बरोबर आहे. बायका लावतात सिंदूर, बरेच लोक इथं सिंदूर भरतात, म्हणजे काय आहे की आता एक व्यक्ती माझं रक्षण करणारा आहे आणि मी आता त्या एका व्यक्तीसाठी त्याग केलेला आहे, आता मी त्या एका व्यक्तीसाठी जगणार आहे, हा त्याचा अर्थ आहे. मग एका व्यक्तीसाठी जगताना इतका सिंदूर. मारुती राय पूर्ण पूर्ण केलं का बरं, भव्य सिंदूर लेपना, भव्य सिंदूर लेपना. विचार करा कशामुळे, कारण इथंच नाही, पूर्ण ईश्वर पूर्ण सगळ्या जगाचं रक्षण करणार मी आहे, जगाचा त्याग करणार मी आहे, अंगाला सिंदूरच पूर्ण राय. भव्य सिंदूर लेपना काय केलं, चोपडून घेतला. किती छोट्या छोट्या किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत बघा, शब्द जर नुसतं कुंकू आणि कुंकू रक्षण करत नाही, रक्षण नजरच बदलते की नाही, कि नाही आहे कोई तो है इसका रक्षण करणे वाला, आणि आपण सुद्धा नाही, मी आहे पूर्ण 100% सोबत आहे, प्रामाणिक आहे, त्याग आहे, यांच्यासाठी जगायचं. मग सगळ्याच अंगाला सिंदूर म्हणजे काय, एक व्यक्तीसाठी जर एवढूसा सिंदूर तर जगासाठी पूर्ण भव्य सिंदूर. मारुती रायांचा सिंदूरच आहे ना, हा त्याचा अर्थ आहे. कळालं एवढी अर्थ. दीनानाथा हरी रूपा सुंदर पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना, हा त्याचा अर्थ. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराणनाथा, लोकनाथा लोकांचा नाथ, पण एवढेच लोक का, जगन्नाथ या जगाचा नाथ म्हणजे जगाला प्रेरणा देणारा, प्राण देणारा. पण मग आता हनुमंत म्हणजे मग रामायणाच्या काळातच झाला का, पुरातन हनुमंत मी काय सांगितले, तत्व आहे हे. शरीर येण्याच्या आधी सुद्धा हनुमंत तत्व होतं, आताही आहे, आणि तुम्ही जरी नसताल तरी ते तत्व ऊर्जेच्या रूपाने राहणार, असं ते तत्व आहे. पुण्यवंता पुण्यशीला पावना, हनुमंत रायाचं नावच असं एवढं सुंदर आहे, इतकं छान आहे. पुण्यवंता पुण्यशीला पावना तीन शब्द आहेत. तुम्ही बघा, चांगले काम तुम्ही तीन पद्धतीने करू शकता, चांगले काम तीन पद्धतीने करू शकता, आणि वाईट काम सुद्धा तीन पद्धतीने करू शकता. झोपले ना? कसे करू शकता तीन पद्धतीने, कायिक वाचिक आणि मानसिक. बरोबर.
म्हणजे ते एवढे पुण्यवंत आहे की ते कायिक म्हणजे देहाने सुद्धा चांगलंच काम करत. पुण्यशीला ते एवढे पवित्र आहेत, शील आपण जे म्हणतो ते एवढे पवित्र आहेत की मनात कुणाचा वाईट विचारच येत नाही. कायिक वाच आणि त्यांचं मन इतकं पावन आहे, त्यांची वाणी एवढी पावन आहे, त्यांचं बोलणं एवढं पावन आहे की ते पुण्यवंत असल्यामुळे, पुण्यशील असल्यामुळे, पावन असल्यामुळे, पावना परितोषिक परितोष आनंद सच्चिदानंद, नुसतं त्यांचं नाव घेतलं की परितोष होतो, परितोषिक आनंदाचे स्वामी आहेत, आनंदाचे धनी आहेत. है की नाही? होतोय की नाही आनंद? किती छान ध्वजांग आता याच्या इथून पाच ओळी मी नंतर स्पेशल घेणार आहेत, पुन्हा डबल घेणार आहे आणि त्याच्यातून एक क्रिया पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून मी तुम्हाला अर्थ सांगतो. ध्वजांगी उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळामी काळरुद्राग्नी देखता कापती भये. मारुती रायांचं युद्धातलं वर्णन आहे, ज्या ज्या वेळेला युद्ध येईल हेच मी डबल घेणार याचा क्लास, बरं का? लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला युद्ध येईल ध्वजांगी उचली बाहो, आयुष्यात अडचणी आल्या ध्वजांगी निचली बाहो नाही उचली उचली बाहो. म्हणजे तुम्ही याचं वर्णन बघा, अर्जुनाच्या रथाचा जो झेंडा होता त्याच्यावरती सुद्धा मारुती राय होते संकटातून वाचवणारे. एवढंच नाही ज्या वेळेला ते युद्ध करतात रामाचा ध्वज ते हातात घेतात, उचली बाहू बाहू ध्वजांगी रामाला, रामाचा झेंडा उचलला हा सुद्धा एक अर्थ होतो. आणि दुसरं, ज्या वेळेला संकट आलं, मी पहिल्यांदा सांगितलं तसं मरेल सारखं नाही, कसं ध्वजांगी ध्वजासारखे दोन्ही हात उचलले, येऊ द्या ध्वजांगी उचली बाहू. हे ऐकताना तसं सळसळ कापलं पाहिजे का? बरं, आवेश लोटला पुढे, आलं संकट आवेश गेला गायब, आवेश आवेश त्या संकटाला लोटला, संकटाकडे स्वतःहून गेले पळाले नाही. संकटाच असच रस्त्यावरच्या कुत्र्यासारखं तुम्ही जायला लागले रस्त्यावरचं कुत्रू लगेच भो 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 करतो, तुम्ही घाबरले ते तुमच्या पाय पकडून चावल तुम्हाला, तुम्ही काहीच करू नका. आलं ते कुत्र तुमच्या अंगावर, तुम्ही नुसतं खाली वागण्याची ऍक्टिंग करा, ते लगेच पळाल. तुम्ही नुसतं असं करा, ते दगडही हातात नाही ते. आयुष्यात जेव्हा जेव्हा जे कुठलं संकट आलं, आता सध्याला कोणते प्रॉब्लेम आहे नंतर मला विचारत बसायचं नाही. वैयक्तिक प्रॉब्लेम कोणाची घेतही नाही, कारण इथं जर नाही काय तर वैयक्तिक म्हणून काय फायदा? सहानुभूती मिळेल तुम्हाला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथंच आहे. काय प्रॉब्लेम आहे बोला माझ्यासोबत? ध्वजांगी उचली बाहो, नुसता गप्पा नाही बरं का, नुसतं गप्पा नाही पाहिजे, काय पाहिजे? लगेच तशी ऍक्शन घ्यायची. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये. यमदेवाचे सैनिक दोन ते, काळाचा अग्नी काळाग्नी आणि काळ रुद्र, पण ते यमाचे सुद्धा सैनिक. या अशा रूपाला पाहिलं ना, कशा ध्वजांगी उचली बाहो. तुम्ही बघा ना, बोलणारच असं असेल ना, पहिल्यांदा चारदा विचार करतात याला बोलावं का नाही, असो ना असो. तुम्ही बघा ना, प्राणी सुद्धा हेच करतात. मुंगूस आणि सापाची लढाई बघितलं का? मुंगूस असं मोठं होतं बरोबर, साप साळींदर. तुम्ही बघा असं लगेच ध्वजांगी उचली बाहो, आणि आपण संकट आलं अरे ते यमाचे सुद्धा सैनिक जे दोघ जण आहेत, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, असा अवतार तुम्ही धारण करायला पाहिजे. आणि मग ब्रह्मांडे माईली नो आवळे, ब्रह्मांडात मावत नाही एवढं त्यांचं ते रूप. आणि ज्या वेळेला ते आलं ना,
दंत पंगती कसं आहे त्यांचं आवळे दंत पंगती दात ओठ खाऊन ये कुणाला करायचं संकट अशा दंत पंगती वाचतात दात असे वाचतात दर 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 आपली भीती नव्हतं आणि त्यांचा आवेश बघा ऐकतानाच कसं होतं केवढं सुंदर वर्णन केलेलं आहे आवळे दंत पंगती एवढंच नाही नेत्राग्नी चालल्या ज्वारा भ्रुकुटी ताठिल्यावर डोळे आगळतात भ्रुकुटी ताठिल्या ही जी भ्रुकुटी आहे ना काय भुवया या भुवया सुद्धा अशा त्राटलेल्या आहेत सगळ्या इतका जोश त्यांच्यामध्ये आहे अशा माणसासोबत कोण लढू शकतो अरे ताकद ही तलवारीमध्ये नाही मनगटामध्ये असते लक्षात ठेव मनगटात ताकद मन देत असत नुसत्या गप्पा नाही लक्षात ठेव आपला बाबू सैनिक म्हणून गेला बाबूचा पुरस्कार होता पुरस्कार याच्यासाठी होता की त्या पलीकडच्या बाजूच्या सैनिकाचा पाय कापून आणलेला होता त्याचा हार घातला तुरे दिले त्याला सगळं सत्कार केला आणि मी नेमकं सहज त्याला विचारलो तू पायच का बर कापला हात का नाही कापला म्हणजे ऑलरेडी कुणीतरी कापलेला होता नेत्राणी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्यावर वा ना जरा असं जोश येऊ द्या ना जरा जोडले माथा किरीटी कुंडले पुच्छ मारुतरायचं शेपोट ज्या वेळेला मारुतराय युद्धात उभे राहतात मुरडले माथा डोक्याच्या वर आलेलं पण तरी सुद्धा किरीटी कुंडले बरे कानातलं जे कुंडले ना सोन्याचं ते तरी सुद्धा शोभून दिसत येस सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा पण एवढा सगळा जोश असून सुद्धा त्यांचं जे सुवर्ण कटिका सोटी इथं जो मेखला आहे ना हार ते इतके शांत आहेत आतून घंटा किंकिणी त्यांची जी घंटा ना छोट्या छोट्या किनकिण 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 वाजते असं नाही धडधड धडधड वाजत नाही आतून ते शांत आहे त्यालाच म्हणतात नागरा लय नादर वाजते असं छान वाजतायत म्हणजे तुम्ही बाहेरून जरी जोश असेल ना तर सुद्धा होश खोन खोके नाही बैठणे का होश हरवलं की जोश कीच कामाचं नाही जोश आणि होश याच वर्ण आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं की एवढं सगळं असताना तुमच्यापैकी प्रत्येक जण कसा पाहिजे मारुतराय कसे ठकारे पर्वता ऐसा नीट का सडपातळो एवढं सगळं असताना सुद्धा मारुतीराय कशी दिसत ठकारे पर्वता मोठ्या पर्वतासारखे मारुतीराय आहे पण त्यांचं शरीर नीट का सडपातळू नेटका सडपातळू हा शब्द फार महत्वाचा हे लक्षात तुम्ही नेटके तुमचं शरीर तुमचं डोकं तुमचं खांदे तुमचं पोट तुमची पाठ तुमचं गुडघे तुमचं सगळं हे सगळं नेटका आणि सडपातळ बांधायचे तुम्ही आहेत मारुतीराय असे ज्या वेळेला तुम्हाला काही लढायचं असेल त्यावेळेला असेच पाहिजे तुम्ही सूर्यनमस्काराने प्राणायामाने ध्यानाने योग्य आहारानेच हे होऊ शकतं हे तर तुम्ही मनाने खूप चांगले आहेत सगळं काही आहे पण ज्या वेळेला तुम्हाला काही संकट आलं ना तुम्ही काही देवाचा धावा करू शकता देवाचं काम नाही करू शकत देवाची पूजा करू शकता देव नाही बनू शकत बरोबर आहे ना भक्त कसा पाहिजे असा जोश पाहिजे नेटका पाहिजे ज्ञानयोगाचा साधक कसा पाहिजे असा पाहिजे यस नाही नुसतं ठकारे पर्वत छातीची आहे ना ते ढेरा नगारा नाही पाहिजे तो असा हे आपलं ज्ञानयोगाचं साधकाचं कर्तव्य आहे नेटका पाहिजे नीट आकार पाहिजे सडपातळू पाहिजे तो जोश मध्ये पाहिजे तो होश मध्ये पाहिजे
लोकर घ्यावं, पर्वतासारखा पाहिजे केवळ लोकर घ्या, पातळ पाहिजे लोकर घ्या. आणि सर पातळ या शब्दाचा अर्थ शरीराने तर आहेच, पण त्याच्यामध्ये ऊर्जा पाहिजे, जोश पाहिजे, ताकद पाहिजे. नाचताना 100%, हसताना 100%, काम करताना 100%, गाडी चालवताना 100%, उत्तर देताना 100%, कटेलर संकटावर तुटून पडताना 100%, बोलताना 100%, हसताना 100%, झोपताना 100%. जेवताना 100%. कळतय का? मग करा ना प्रयत्न. हे असं नाही पाहिजे, नाही आता आपल्या काय असं कसं गेलं सगळंच, आता माऊलीजी आता वाचवा हो मला माऊली, जय गुरुदेव तुमचा धावा करतो माऊली, ओ माऊलीजी प्राणायामाच्या मुद्रा मूळ व्याधीचा बोललेलं ऐकू येत नाही, खाल्लेलं गोपाळ कला चावत नाही, टाइम लागतो म्हणलं त्याला आलेला बाहेर येत नाही. हे असले साधक याला साधक म्हणतात, तुम्ही सांगा मला याला साधक म्हणतात. याला कालचं ट्रेकिंगनी काय केलं, हे असं बनवलं मी तुम्हाला, तसं बनणार नाही. सूर्यनमस्कार रोज, ध्यान रोज, प्राणायाम रोज, स्वतःची साधना रोज, स्वतःला ओळखणं रोज. मी मारुती रायाचाच अंश हे म्हटलं आणि तशी साधना करत राहिले तर होणार नाही. थकारे पर्वता ऐसा, पण नुसतं नेटका आहे सडपातळी असं नाहीये. चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते. आता इथं होता, आता गेला, झालं अरे. चपळ चपळांग पाहता मोठे, एवढा चपळ, एवढा तेज, एवढा विद्युल्लते परी, एखाद्या महाविद्युळणाऱ्या विजय प्रमाणे अशी राहायला पाहिजे. मी शिबिर घेत आहे. जय गुरुदेव माऊलीजी, जय गुरुदेव साधकांना, माणसाने असं शक्तिशाली राहायला पाहिजे आणि असं लय चपळ राहायला पाहिजे. लय आज पळे मेला काय सांगा, हे तुम्ही आहात महाविद्युल, शलाका वीज प्रभंजन भनान नारावारा, हे त्याचं वर्णन आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला संकट येईल ना, हे असं बनायचं महाविद्युल ते परी. म्हणून हे बघा, इकडे लक्षात ठेवा, हे सगळं होतंय. एखाद्याला प्रश्न पडेल, मग राम आणि लक्ष्मणाला बेशुद्ध पडलं आणि मारुती राय घेऊन आले, सीतेला तिकडे ठेवलं आणि मारुती राय लंका जाऊन आले, मग राम राव राम आणि लक्ष्मण त्यांच्यात काय ताकद आहे? ऐसा नाहीये. ते करू शकले ते सगळं, कारण ज्यावेळेस छाती फाडली ना त्यावेळेस तिथं राम लक्ष्मण आणि सीता दिसतात. म्हणजे शक्ती दाता जो आहे ना ते राम आहे, आणि शक्तिवान जो आहे ना तो हनुमान आहे. कळत आहे का? रामजी चले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना. हे भजन नंतर घेऊ. दुनिया चले ना श्रीराम के विना, म्हणजे काय? हे राम काय आहे? रामाचा अर्थ एवढाच आहे शक्तीदाता, हनुमंताचा अर्थ आहे शक्तिवान. कळलं? याच्यावरतीच आपल्याला एक क्रिया नंतर घ्यायची. हे चार ओळी मी पुन्हा घेणार तुमच्यासाठी. आणि मग कोटीच्या कोटीच्या मोठी उड्डाणे झेपावे उत्तरेने, म्हणजे हा ज्या वेळेला लक्ष्मण बेशुद्ध पडलेला होता त्यावेळेला उत्तरेकडे ते झेपावले होते, आणि जी संजीवनी
आणायची होती द्रोणागिरी पर्वतावरती. पण ते कळालंच नाही. मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाट. मग तो पूर्ण पर्वतच उचलला आणि आ गई. जय हनुमान जय हनुमान. जो चाहे ले लो सब आपके लिए ही है. आणिला मागुती गेला आला गेला मनोगती. मनासी टाकी मागे कधीसी तुलना नसे. हे त्याचं वर्णन केलेलं आहे की तो एवढा फास्ट इतक्या फास्ट ते आणलं. वर्णन केलेलं आहे की मन सगळ्यात फास्ट आहे की नाही. येस. एका क्षणात गेले कुठं? मी इथं बोलतो एका क्षणात तुम्ही कुठं कुठं फिरूया. इतक्या फास्ट वेगाने तो पर्वत उचलून त्यांनी लक्ष्मणाला शुद्धीवरती आणण्यासाठी परत आणला. अनुपासोनी ब्रह्मांडा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरू मंदार कुठे. ती एक सिद्धी आहे जी मारुती रायांना प्राप्त होते. ते लहानात लहान आकार सुद्धा धारण करत होते आणि ब्रह्मांडा एवढा सुद्धा आकार धारण करू शकत होते. लहानात लहान आकार धारण करून ते अशोकवनात गेले आणि त्या तोंडात शिरले छोट्या आणि नंतर मोठे झाले. बरोबर आहे. ब्रह्मांडा एवढा आकार तसं त्यांना ती सिद्धी होती. तयासी तुलना कुठे आणि त्यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही. कारण मेरू आणि मंदार नावाचे जे पर्वत आहे ना धाकुटे ते सुद्धा लहान आहे त्यांच्या समोर. एवढी ताकद पर्वत सुद्धा त्यांच्या समोर काहीच नाही एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ब्रह्मांडा भवते वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैसे ब्रह्मांडी पाहता. त्यांचं जे वज्रपुच्छ आहे त्यांची जी शेपटीतच एवढी ताकद आहे की रावणासमोर ते बसले होते की नाही. तर एवढी ताकद आहे की ते ब्रह्मांडाभोवती वेढा घालू शकत. त्यांची तुलना ब्रह्मांडात कुणीच करू शकत नाही. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे मंडळ. आरक्त देखिले डोळा. ज्यावेळेस जन्म झाला त्यांचा त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ते जे सूर्य आहे सूर्याला पकडायचंय. त्यांच्या डोळ्यामध्ये ते आरक्त तसं ते दिसलं. ग्रासिले पकडायला निघाले कुणीकडे त्या सूर्याला पकडायला. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ. शून्य मंडळ म्हणजे ब्रह्मांड एवढे ते मोठे होतात. शून्य मंडळाचा दुसरा एक अर्थ आहे ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी अवस्थेला जाणं. शून्यावस्थेला जाणं जिथे सम आहे सगळं. ही अध्यात्मातली सगळ्यात उच्च अवस्था आहे. की तुमचे कर्म करायचे कर्त्याचा भाव पण विलीन करायचा पण त्या फळाची सुद्धा अपेक्षा ठेवायची. किती सुंदर अवस्था आहे बघा. कर्म करत राहायचं प्रत्येक गोष्टीत आनंद. कर्मातही आनंद प्रोसेसमध्येही आनंद. ते मिळालं तरी आनंद नाही मिळालं तरी आनंद. नियमित साधनेने नियमित सत्संगाने ते होतं. ते असं वाढू द्यायचं. आणि हे जे सांगितलं अनुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असेल तर याच्यामध्ये सुद्धा आहे ना असं आपल्याला होता आलं पाहिजे. अनुपासूनही ब्रह्मांड एवढा लहानात लहान बनून मोठी कामं करता आली पाहिजे. हाही त्याचा एक अर्थ. आपण थोडं मोठं काम केलं ना आपल्याला असं दिवस आपण इतके मोठे होतो की लहानपणच आपलं हरवून जात. मारुती राय असे होते की लहानात लहान आणि मोठ्यात मोठ. आणि ऍक्च्युली असं आहे की जे लहानात लहान राहतात त्यांच्या हातूनच मोठ्यात मोठं काम होत. कारण मोठ्यात मोठं काम करण्यासाठी तुम्ही एकटे न करू शकत. तुमच्यासाठी लाखो लोक पाहिजे आणि परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही लहान होतात आणि श्रेय दुसऱ्याला देतात त्यावेळेला ते काम तुमचं काम राहत नाही. ते परमेश्वरच करून घेतात. आणि मग हे केवळ साधकांनी टाकलेली आहे की हे जर असं जर तुम्ही जगले तर धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्त ही हे सगळं तुम्हाला त्याच्यातून मिळतं. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया हे सगळं त्याच्यातून तुम्हाला मिळणार. पण याच्या पुढची ओळ सुंदर. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्त ही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन. आनंदाने जर भीमाचं दर्शन केलं तुम्ही स्वतःमध्ये तर कधी करणार आहात? शिबिर संपल्यावर हे झाल्यावर नाही. हेच तुम्ही आहात सतत
छोट्या छोट्या रोगांना सुद्धा जर तुम्हाला लढायचं असेल ना तर रोगांबद्दलची भीती रोग वाढवते आणि आनंदी माणसाला रोगाचा परिणाम होत नाही. जो आनंदी व्यक्ती तो आनंदच एक ऊर्जा बनते त्याच्या शरीरात तसे केमिकल निर्माण होतात आणि रोग आपोआप दूर होतात. हे तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलेले की आनंद हीच खूप मोठी ताकद आहे, आनंद हीच खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही शिबिरात काल पण अनुभवलं की डोंगरावरतून उतरले तेव्हा थकलेले होते, पहिल्यांदा तुम्ही बसण्याचा प्रयत्न करते पण बसण्याच्या ऐवजी आनंदाने भजन जे बोलले जे आनंदातून भजन बोलले घाम तर वाहिला पाय दुखणंही बंद होऊन गेलं आणि कुठं ते थकवा गेला पळून गेला तेही कळलं नाही. जे काठावरती उभे होते त्यांना वाटलं असेल या आता बसू द्या नाही एकदा पाय आणि तहान लागलेली होती नंतर एवढे ओरडले तरी सुद्धा ती तहान गेली का बरं. आनंदच खूप मोठी शक्ती आहे. मग आनंदे भीमदर्शनी आनंदाने स्वतःच रूप जर तुम्ही बघितलं ना भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समजते. हे जे आहे ना भूत प्रेत संबंध हे तुमच्या सोबत फिरू शकत या वयाच या जन्माच आहे. पण याचा अजून एक अर्थ आहे की माणूस ज्या वेळेला शेवटी मरतो तर मरताना त्याचा जो विचार असतो ना त्याच्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो. मग जर तुम्ही आनंदे भीमदर्शनी केलं स्वतःचं दर्शन घेतलं की मीच मारुती राय आहे माझ्यान ते तत्व एकच आहे तर मरताना तुम्ही एवढे समाधानी असताल की पुढचा जो जन्म आहे ना तुम्हाला भूताचा येणार नाही प्रेताचा येणार नाही संबंधाचा येणार नाही. तुमचे जे त्यांचे जे प्रकार आहेत बहुबनकी त्यांची जी भाऊकी आहे त्याच्यात तुमचा जन्म होणार नाही हा त्याचा अर्थ आहे. रोग व्याधी आणि रोग आणि व्याधी नाही जाणार असे जर तुम्ही राहिले तर सगळं समजतं सगळं नीट निघून जाणार नाही. तुमची चिंता राहील का जिथे आनंद जिथे प्रकाश आहे जिथे सूर्य आहे तिथे अंधार राहू शकत नाही. तुमची चिंता निघूनच जाणार. हे धरा 15 श्लोके लाभली शोभली बरे दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे. ह्या 15 श्लोकांना लाभली शोभली बरे हे ज्याला लाभलं हा शब्द लक्षात घ्या. लाभले आम्हास याचा अर्थ काय की आम्हाला ऑलरेडी आहे आम्ही ऑलरेडी आहोत तसे बोलतो मराठी बरोबर आहे. म्हणजे लाभलेचा शब्द अर्थ काय याचा अर्थ काय की या 15 ओळी ज्याला लाभल्या लाभल्या म्हणजे तुझं तुला लख लाभ हे ऑलरेडी तुझं आहे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकला हे ऑलरेडी तुझ्याकडे आहे. अरे तू बघ रे राजा फक्त माझ्या सोन्या मोत्या दगडा धोंड्या कळतय का आहे का सोबत बाई बाई दारुगार काय बघायचं की हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना रडणारे बोलणारे कंटाळणारे मला बोरच झालं कंटाळा झाला आणि टेन्शन झालं आणि थोबाड उतरून बसले. ज्ञान योगाचे साधक थोबाड उतरून बसू शकत नाही. तुमचं मूळ स्वरूप ते नाही. एखादा खूप जवळचा माणूस मेला किती दिवस रडत आलो किती दिवस दुःखात राहतात तुम्ही कधीच आयुष्यात हसायचंच नाही शक्य हसतालच का बर. हसणं मूळ आहे हसणं मूळ स्वरूप आहे. काय काय पागलपणा झालं थोबाड उतरून बसणं मला डिप्रेशन मला हे मग हे काय सांगितलं पहिले 15 म्हणून याच्यात शब्द काय माहितीये का लाभली शोभली बर. हे 15 श्लोक लाभले हे तुम्हाला आहे हे तुमच्या जवळ आहे आणि तरी मान्यच नाही करायचं तर राहा तसेच. कारण मी पहिलेही सांगितलं की ज्ञानयोग सुद्धा तुम्हाला मदत केव्हा करेल माऊली पण मदत केव्हा करेल फॉर्च्युन फेवर तुम्ही अगोदर एक पाऊल चालत ते 100 पाऊल चालत तुम्ही अजूनही जर थोबाड पडलेलंच ठेवताय तुम्हाला मजा पण येत नाही. दोन साधक इथे असे आहेत मी बघतो मी नाव घेणार नाहीये सगळे हसतायत सगळे एन्जॉय करतात सगळे मजा करतात यांचं थोबाड पडलेलं आणि साधक आहेत ज्ञानयोगाचे. तुम्ही ऐकताना ते एन्जॉय करा हे काय यांचं तोंड पडलेलं असेल कारण मी फील करत नाहीये. यांना वाटतं ते मारुती रायचं माऊलीचं त्यांचा दोघांचा मामला यांचं ते बघून घेत आपण त्याच्यात पडणार नाही. आणि जे जोडले गेले ते ऐकताना सुद्धा ते युद्धाचं वर्ण ऐकताना अंगावरती काठी येत होते जोश येत होता. म्हणून हे लाभलं पाहिजे हे नाही तर नुसतं सगळं जग सगळं जवळ आहे पण लाभलं कुठं लाभार्थी बना तुम्ही त्याचे वापरा ना ते कधी वापरणार आहे पुढच्या जन्मात घरी गेल्यावर या क्षणात दिसू दे ना मग ते
आणि ते सुद्धा कसं पाहिजे, दृढदेह हो, दृढ पाहिजे, निसंदेह हो, ज्याला शंका आहे हे त्याच्यासाठी नाही. संदेहावर विश्वास कळालं का? त्याचा डायलॉग बाजीराव निसंदेह संख्या चंद्रकला गुण. मग जे दृढ आहेत, जे निसंदेह आहे, म्हणजे निसंदेह म्हणजे काय, शंका नसणारे, आणि ज्याला लाभलं, ज्यांनी हे स्वतःला पाहिलं, त्यांची शक्ती शुक्लाच्या त्या चंद्राप्रमाणे जसं तो वाढत राहतो ना, आणि 15व्या दिवशी चंद्र कळा गुणे तो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र जसा बहरतो ना, तसा तुमचा आनंद समाधान शक्ती ऊर्जा हे सगळं चंद्रकलेच्या गुणांप्रमाणे वाढत 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 राहत. थोडी मजा आहे, थोडा आनंद आहे. रामदासी अग्रगण्य कपिकुळासी हे हनुमानंताचं वर्णन. रामाला अनेकांनी मदत केलेली, सुग्रीवाने मदत केली, सीतेने त्याग केला, लक्ष्मण सोबत आला विभीषण, पण या सगळ्या रामांच्या दासामध्ये अग्रगण्य जर कुणी असेल तर तो महाबली प्राणदाता तो आहे, हनुमंत आहे. कपिकुळासी म्हणून कपिकुळासी वानर कुळामध्ये सगळ्यांना ज्याचं काय म्हणतो आपण त्याला कुलदीपक ज्यांचा तो आहे, ज्यांना अभिमान आहे, हा कोण आहे, रामरूपी अंतरात्मा दर्शन. आता ही ओळ सगळ्यात महत्वाची, की हे रामरूपी अंतरात्मा दर्शन आहे, अंतरात्मा दर्शन आहे तेच सांगितलं मी, त्याच गोष्टीचा अर्थ सांगतो. लाभले काय बाकीच्या गोष्टीचा अर्थ मी सांगितलं, नुसतं गप्पा मारल्या एवढ्या वर्षापासून तर तुम्ही बोलतच. पण रामाचं रूप अंतरात्म्यामध्ये जर त्याच दर्शन झालं, म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं की तेच तुम्ही, ते आणि तुम्ही एकच, तर सगळे दोष निघून जातील. म्हणजे आपल्याला रामाकडनं अंतरामाकडे जायचं, आत्मारामाकडे जायचं, आणि ते तुम्ही आहात. आणि हे सांगितलं इथे श्री रामदास कृत संकट निरसन मारुती स्तोत्र, तरच ते पूर्ण होणार. नाही तर तुम्ही हजार वेळेला जरी रोज म्हटले तर ते अपूर्णच राहणार आहे, कारण ते वेगळं आहे आणि तुम्ही वेगळे. हे ऐकूनच कसं निशब्द होऊन जातो की नाही आपण. मग एकदा सगळ्यांनी बोलायचं, गोड आवाज येऊ द्या. मी मोठ्याने बोलेन, तुम्ही स्लोली स्माइल ठेवा, मागं नका बोलू, सोबत बोल. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारु. आता हे बोलताना तुम्हाला अर्थ कळाला, तुम्ही तसे ऍक्शन करत बोलायचे. ओके. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता रमयजना महाबली प्राणदाता सकलामुनी सौख्यकारी दुःखहारी पूर्ण वैष्णवायथा दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंधुलेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषा ब्रह्मांगे वचनी बाहो आवेश लोटला पुढे काळाग्नी काळुद्राग्नी देवता कापती हरे ब्रह्मांडे माहिनी नेनो आवरे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वारा रुक्मिणी राखिल्या बळे उच्चते मुरलिले माता कुंडले परे मोठे महाविद्युतने परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे मंत्राद्री सारिका द्रोणू क्रोधे
पाहिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोबली मनाशी पाकिले मागे गती सिरे अनुपासून ब्रह्मांडा केवळा होता तसे तुलना कोटे मंदारणा कुठे ब्रह्मांडा भोवती वेळे वज्रपुचे करू शके तयासी तुलना कैसे ब्रह्मांडी पाहासे आरब्ध देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा शून्य मंडळा धन धान्य कृषिवृत्ती पुत्र प्रौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुया भूत प्रेत संबंधादी रोग गंगादी समस्तही नासती तूटती चिंता आनंदी मार्गदर्शनी हे धरा पंधरा श्लोकी नाळाबली शोभली देवो निसंदेहो संख्या चंद्रका गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुलासी मंडलो राम रूपी अंतरात्मा दर्शने शोषणासते इति श्री रामदास संकट निरसन मारुति स्तोत्र संपूर्ण कुल वज्रांग बली की जय श्री राम जय श्री राम।